2014 ची ही लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची आहे, विशेषतः जे छोटे राष्ट्रीय पक्ष आहेत किंबहुना ज्यांची राज्यांमध्ये सत्ता आहे असे जे मोठे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्यासाठी तर ही खूपच महत्त्वाची निवडणूक आहे। म्हणूनच अवघ्या देशाचं लक्ष लागलंय ते महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीकडे। गेल्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा मिळाल्या होत्या, आता त्या 8 जागांचा आकडा राष्ट्रवादी आणखीन किती दूरपर्यंत घेऊन जातं ते पाहावं लागणार आहे। राष्ट्रवादीची या निवडणुकीसाठी नेमकी रणनीती काय आहे, त्यांची तयारी कुठवर आली आहे हे आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून। आपल्या सोबत खुद्द अजित पवार आहेत। दादा, IBN लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। दादा, जितके म्हणून सर्वे गेल्या 6 महिन्यात आलेले आहेत, प्रत्येक सर्वेमध्ये राष्ट्रवादीला कमी जागा दाखवल्या, राष्ट्रवादीची प्रतिमा डागाळली आहे म्हणून ह्या जागा कमी झाल्या आहेत असं सर्वे करणाऱ्यांचं मत आहे। त्या सर्वेनंतर तुमची आता उमेदवारांची यादी आलेली आहे, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही चांगले उमेदवार दिले त्यामुळे आता तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं? वेगवेगळ्या चॅनलवर आम्ही पण ते सर्वे बघितलेले आहेत। सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला फारच कमी जागा दाखवलेल्या होत्या, त्याच्यानंतर जागा आता वाढवत चाललेले आहेत। शेवटी निवडणुका म्हटल्यानंतर सर्वे कसा करायचा, मधी काही चॅनलमध्ये ते सर्वे कसे केले जातात हे पण दाखवण्यात आलं। अर्थात मला त्याच्याबद्दल टीकाटिप्पणी कोणावर करण्याचं काही कारण नाही। एक अपवाद वगळता बहुतेक सगळ्या ठिकाणच्या उमेदवार खूप आधी त्या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। प्रत्येकजण आपल्या परीनं कामाला लागलेला आहे। कमीत कमी नाराजी कशी राहील हाही प्रयत्न त्याच्यातनं आम्ही केलेला आहे। शेवटी सगळ्याच पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते इच्छुक असतात, प्रत्येकाला वाटतं की आपल्याला संधी मिळावी, परंतु जागा एकच असते त्या लोकसभा मतदारसंघामध्ये, अशी सगळी परिस्थिती आहे। रावेर असेल, अमरावती असेल, हातकणंगले असेल, ह्या 3 जागांचा जर का आपण विचार केला तर अमरावती आणि रावेरमध्ये तुम्हाला उमेदवार आयात करावा लागला, तर हातकणंगलेमध्ये सक्षम उमेदवाराअभावी तुम्हाला ती जागा काँग्रेसला सोडावी लागली। या ठिकाणी पक्षाचा सक्षम उमेदवार नसणं हे तुमच्या पक्ष संघटनेचं अपयश नाही का? अजिबात असं नाही आहे। आमच्याकडे जागा कमी होत्या, 21 जागा त्या ठिकाणी होत्या आणि त्याच्यामुळे हा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे। आणि त्याच्यामुळे उमेदवार आयात केला वगैरे असं म्हणता येणार नाही। शेवटी इलेक्टिव्ह मेरिट, आपल्याकडं असणारे जेवढे काही मागणी करतात त्याच्यामध्ये साधारण काय आपण केलं पाहिजे ह्याचा सगळ्या साधक बाधक चर्चा होऊन उमेदवार ठरवले जातात। आणि तिसरा तुम्ही प्रश्न विचारला हातकणंगलेचा, हातकणंगलेच्या बाबतीमध्ये देखील जयंत पाटलांच्यासारखे अतिशय सक्षम उमेदवार आमच्याकडे होते, परंतु आम्हाला एक अनुभव आलेला आहे की एकाच जिल्ह्यामध्ये 2 जागा असतील आणि दोन्ही जागा एकाच पक्षाने लढवल्या तर जो आमचा मित्रपक्ष आहे त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की आम्ही काही दोघांचंही कामच करायचं का, आम्हाला काही जागाच नाही का, आणि त्याचा परिणाम मग आजूबाजूला होतो। त्याचा अनुभव गेल्या वेळेस आमच्या लोकसभेच्या दोन्ही कोल्हापूरच्या जागा पराभूत होण्याच्या करता झालेला होता आणि म्हणून ती खबरदारी आम्ही घेतलेली आहे। अमरावतीची जी उमेदवारी आहे नवनीत राणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं असं काय इलेक्टिव्ह मेरिट बघितलं की त्यांचं जात प्रमाणपत्राचं प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित असताना सुद्धा तुम्ही त्यांना उमेदवारी दिली? आत्ताच्या घडीला त्यांच्याकडं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे। एखाद्याला कोर्टामध्ये मॅटर चालू आहे म्हणून त्याला द्यायचं नाही, आत्ता त्यांच्याकडे आहे ना, उद्या त्याला फॉर्म भरत असताना जे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं ते त्यांच्याकडे आहे अशी आमच्याकडं माहिती आहे आणि त्याच्यामुळे पक्षाने तो निर्णय घेतलेला। मंत्र्यांना निवडणूक लढवावी लागेल असं शरद पवार साहेबांनी आणि तुम्हीसुद्धा स्पष्ट शब्दात बजावलं होतं, 6 महिन्यापासून ही तुम्ही तुमची भूमिका मांडत आलेला आहात, तरीसुद्धा आता केवळ रिंगणात 3 उमेदवार दिसत आहेत, ते म्हणजे छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि सुरेश धस। जयदत्त क्षीरसागर असतील, राजेश टोपे असतील किंवा जयंत पाटील असतील, हे जे 3 दुसऱ्या फळीतले राष्ट्रवादीचे नेते आहेत हे काही रिंगणात आलेले नाहीत, त्यामुळं असं एक बोललं जात आहे किंवा राष्ट्रवादीमध्ये तशी चर्चा आहे की दुसऱ्या फळीतले जे उमेदवार तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून असू शकत होते मुख्यमंत्रीपदासाठी त्यांना हलवण्याची जी तुमची व्यूहरचना होती त्याला तडा गेला। हे अतिशय ज्या बातमीमध्ये अजिबात तथ्य नाही, काहीतरी बातम्या नेहमीच मीडियामध्ये पसरवल्या जातात, त्याच्यातली ही बातमी आहे। आम्ही तसा विचार कधीही केलेला नाही, 99 ह्या पक्षाची स्थापना झाल्यापासून तसा विचार केला नाही। ज्यांच्या मागं आमचे आमदार असतात त्यांना
त्या ठिकाणी पक्ष संधी देतो. ही भुजबळ साहेबांना मिळाली, विजयदादांना मिळाली, आर आर पाटलांना मिळाली, आता मला मिळाली. वास्तविक सगळ्यांनी सांगितलेलं होतं पक्ष जे सांगेल त्या पद्धतीनं आम्ही करणार आणि तशा पद्धतीनं केलेलं आहे. आता रायगडची जागा आमच्याकडे नव्हती, परंतु रायगडची जागा आली, सुनील तटकरे यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. ज्या जागा आल्या तिथं उमेदवारी आमच्याकडं सक्षम जो होतात त्याच्यामध्ये मंत्री तिथं असेल तर त्याला देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेलाच आहे. मनसेनं त्यांच्या पहिल्या यादीत 7 उमेदवार जाहीर केले, त्यातले 4 उमेदवार हे राष्ट्रवादीच्या मतदारसंघात दिलेले आहेत. तुम्ही विधानसभेमध्ये असं उद्देशून बोलला होता की आम्ही सांगू तिथं आता मनसेनं उमेदवार उभे केले पाहिजेत, त्याचा हा परिणाम आहे? नाही नाही नाही, विधानसभेमध्ये आपण जर नीट माझं भाषण जर बघितलं तर ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला आम्ही रिप्लाय देत असतो, एखाद्या चर्चेला उत्तर देत असतो, त्यावेळेस थोडंसं तिथं काही हलक्या फुलक्या गोष्टी त्याच्यातनं थोडंसं काही हसतात, थोडं रेग्युलर भाषण करून त्याला एक वेगळं स्वरूप येतं, त्याकरता मी बोललेलो होतो. असं राजकारणामध्ये चालत नाही. शेवटी त्यांना त्यांच्या पक्षाची विचारधारा, त्यांचे उमेदवार, त्यांच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये जनमानसामध्ये असणारी एकंदरीत प्रतिमा ह्या सगळ्या गोष्टी करून ते उमेदवार जाहीर करतात. त्याचा आणि ह्याचा अर्थार्थी काडीचा संबंध नाही. आपच्या नेत्यांनी हे आधीच जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्रातलं आमचं मेन टार्गेट हे राष्ट्रवादी असणार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा तितकीशी राज्यात चांगली नाही आहे, त्यांचे मंत्री भ्रष्ट आहेत, म्हणून आमचं टार्गेट राष्ट्रवादी आहे. एखाद्या पक्षांनी एखाद्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून ह्यांचे मंत्री भ्रष्ट आहेत असं म्हणून मंत्री भ्रष्ट होत नाही, त्याला काही पुरावे द्यावे लागतात. काय झालं आहे अलीकडच्या काळामध्ये निवडणुका आल्यानंतर ठराविक लोकांच्या संदर्भामध्ये जाणीवपूर्वक हल्ले करायचे, त्यांची बदनामी करायची, जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करायचा, अशाच प्रकारचा हल्ला 1995 पण निवडणुकीमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्यावर झाला. आणि त्याच्यामुळं काही काही जण जाणीवपूर्वक अशा प्रकारचा प्रयत्न करत असतात. आपने काय आता कालच आपच्या एकंदरीत मुंबईमध्ये काही रॅली काढली, काय केलं, त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला त्याच्या संदर्भामध्ये किती त्रास सहन करावा लागला हे लोकलनी जाणाऱ्या आमच्या प्रवाशांनी अनुभवलेलं आहे, रिक्षानी जाणाऱ्या लोकांनी अनुभवलेलं आहे, रस्त्यांनी जाणाऱ्या लोकांनी त्याच्यामध्ये अनुभवलेलं आहे. आणि हे करत असताना मी तर एक बातमी वाचली की ज्यांना केजरीवाल साहेबांच्या बरोबर जेवण करायचं आहे त्यांना 10,000 रुपये दिले तर त्यांच्याबरोबर जेवण करता येईल. एकीकडे म्हणायचं आम्ही आप सर्वसामान्य लोकांची पार्टी आहे, आप पार्टी आहे, सामान्य माणसांची पार्टी आहे आणि आम आदमीची पार्टी आहे. असं असताना 10,000 रुपये आम आदमी देऊ शकतो का जेवायला? किंवा इतके दिवस आरोप करायचे की यांना विमानं मिळतात, अमुक मिळतात, आता तुम्ही खासगी विमानं वापरायला लागला, तुम्ही मोठ्या मोठ्या गाड्या त्या ठिकाणी वापरायला लागला. गोपीनाथ मुंडेंनी ज्या पद्धतीनं आरोपांची मालिका तुमच्या विरोधात सुरू केली त्यानंतर असं वाटत होतं की बीडमधनं तुम्ही त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवार देऊन त्यांना बीडमध्येच बांधून ठेवण्याची तुमची योजना आहे, पण तसं झालेलं दिसत नाही. सुरेश धस जे आष्टीचे आहेत आणि बीड जिल्हा पार तिकडं पलीकडं उरतो तिथले तुम्ही उमेदवार दिलेले आहेत. तुमची जी पहिली संयुक्त सभा आघाडीची होती तीही आता पुढे ढकलल्या गेलेली आहे. बीडबाबतची योजना तुमची का फसते आहे? बीड जाबाबतची योजना आमची अजिबात फसत नाही. सुरेश धस हा अतिशय सक्षम उमेदवार आहे. तुम्ही म्हणता म्हणून सक्षम उमेदवार नाही हा दावा मी कदापि मान्य करणार नाही. आम्ही सक्षम उमेदवार आहे म्हणूनच सुरेश धसला तिथं उमेदवारी दिलेली आहे. आमचं स्वतःचं मत आहे, आम्ही घेतलेला निर्णय हा योग्य आहे आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीनं फाईट त्या ठिकाणी देईल आणि उद्याच्याला एक वेगळ्या पद्धतीचा तुम्हाला निकाल पण पाहायला मिळेल. आज तुम्ही ज्या व्यक्तीच्याबद्दल आमच्याशी बोलताय, मला प्रश्न विचारताय, ते तर वेगवेगळ्या पद्धतीनं कधी रुजतात, कधी फुकतात, राष्ट्रीय नेते म्हणून म्हणतात, कधी एखाद्या बाबतीमध्ये आता परवाच मी आज पेपरला वाचलं किंवा इथं प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत, वर केंद्रामध्ये प्रमुख राजनाथ सिंग आहेत, त्यांचे ते जसं सांगतील तसं पुढं होईल म्हणून काही जण मीटिंगलाही येत नाही. हा अर्थात त्यांचा राजकीय, हे सगळं गोपीनाथ मुंडेंना उद्देशून नाही, हे त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मला पण फार टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही. पण ज्यावेळेस आपण राष्ट्रीय नेते म्हणून स्वतःला संबोधतो त्यावेळेस कुठल्या तरी दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याच्या करता बार्गनिंग करायचं,
त्याच्यामध्ये कुठंतरी पक्षाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करायचा. माझं नाही ऐकलं तर मी काहीतरी कुणाशी तरी मग संधान बांधीन अशा पद्धतीची भूमिका घ्यायची. नेतृत्व जे असतं ते अशी भूमिका कधीच घेत नाही. तुम्ही बघा कुठल्याही पक्षातल्या नेतृत्वाने, मग आमच्या पक्षामध्ये असणारे आदरणीय पवारसाहेब असतील, मनसेमध्ये असणारे राजसाहेब राज ठाकरे असतील, आत्ता शिवसेनेचे असणारे उद्धवजी ठाकरे असतील, किंवा काँग्रेसचं नेतृत्व त्या ठिकाणी असेल, हे कोणी असे पक्षाला वेठीच धरत नाही. वास्तविक लोकही कळतात, लोक काही आता दुतखुळी राहिलेली नाही. महायुतीचा विषय निघालेला आहे, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्या वादामध्ये काहीसं किलमिश महायुतीमध्ये आलेलं आहे. नाराजीचं नाट्य सध्या रंगत आहे, त्याचा फायदा तुम्हाला मिळणारच आहे. पण देशात जी काँग्रेस विरोधी लाट किंवा मोदी लाट आहे ती तुम्ही राज्यात कशी थोपवणार? मला नाही वाटत असं काही लाट आपल्या इथून पुढच्या काळामध्ये ह्या देशामध्ये एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस पूर्णपणे संपलेले आहेत. आज पहिली यादी जाहीर झाली, दुसरी यादी जाहीर झाली. आज मोदी साहेबांची कुठल्या मतदारसंघामध्ये मोदी साहेब उभे राहणार हे सांगता आलं? ज्यावेळेस एखादा नेता त्यांच्याकडे बघून निवडणुका लढवत असतो त्यावेळेस पहिल्या यादीतच त्यांचं पहिल्या क्रमांकावर नाव पाहिजे होतं की आमचा NDA नेता किंवा भाजपचा नेता हा अमुक अमुक मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार आहे. आज पण चाचपणीच चाललेली, जे मतदारसंघ ते डोळ्यासमोर घेत आहेत तिथं आज पण त्याबद्दल त्यांच्याच पक्षातले जे कोणी प्रमुख आहेत ते वेगळी भूमिका मांडत आहेत. त्याच्यामुळं जे आज स्वतःच्या नेता म्हणून पुढं आणत आहेत त्यांना अजून एक मतदारसंघ मिळू शकत नाही. तसं वाजपेयींचं कधी झालेलं नव्हतं, अडवाणींचं कधी झालेलं नव्हतं, ह्यांचे मतदारसंघ ठरलेले होते. लोकसभेला राष्ट्रवादीनं काँग्रेसबरोबर निवडणूक पूर्व आघाडी केलेली आहे. ते कंपल्शन काहीसं राष्ट्रवादीनं स्वतःवर ओढवून घेतलं, कारण राष्ट्रवादीची प्रतिमा डागायली होती, नवीन कार्याध्यक्ष अध्यक्ष आले होते आणि म्हणून राष्ट्रवादीनं तो निर्णय घेतला असं बोललं जातं. पण तुमचे जे काही समर्थक आहेत ते असं म्हणतायत की विधानसभेला असं होणार नाही, अजितदादा स्वबळावरच निवडणूक लढतील कारण त्यांना मुख्यमंत्री बनायचं आहे. असं अजिबात नाही आहे. हे कारण नसताना अशा प्रकारचे गैरसमज पसरवले जातात, लोकांच्यामध्ये समरावस्था त्या ठिकाणी निर्माण केली जाते. पण आपल्या राज्यामध्ये आपण जर नजर टाकली तर गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 95 सालापासून एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस आता इथं दिसत तरी नाहीत. सध्या तरी पुढं काय होईल तो काळ ठरवेल, परंतु आता तसले येणाऱ्या 6 महिन्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील ती परिस्थिती अजिबात नाही. आणि त्याच्यामुळं लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर एकोप्यानेच पुढच्याही निवडणुका लढवण्याची गरज आहे. तरच कार्यकर्त्यांनी पण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. तसं नाही केलं तर कारण नसताना सरकारमधनं वेगळं पद्धतीनं सरकारच्या बाहेर राहण्याची परिस्थिती तिथं येण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. म्हणून तसा विचार आम्हा कुणाच्याच मनात अजिबात नाही. अजितदादा, गेल्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना आणि काँग्रेसला एक इशारा दिला होता की निर्णय दिरंगाई करू नका, निर्णय घ्या, कारण आपल्याला जनतेसमोर निवडणुकांना सामोरं जायचं आहे. तुम्ही इथपर्यंत म्हणाला होतात की जर का तुम्ही निर्णय तातडीनं घेत नसाल तर राष्ट्रवादी काँग्रेस सरकार बाहेर पडेल आणि बाहेरून काँग्रेसला पाठिंबा सरकारसाठी देईल आणि त्यानंतर सरकारनं 25,000 कोटीचे 70 हून अधिक निर्णय घेतले. नाही, एकंदरीत असं कॅबिनेटमध्ये वगैरे काही मी बोललेलो नाही आहे. हे बाहेर बातम्या मी बऱ्याचदा बघतो. कॅबिनेट झाल्यानंतर अतिशय त्याला खमंग फोडणी बिडणी देऊन मसाला बिसाला लावून बातम्या आमच्या आम्हालाच त्या ठिकाणी वाचायला मिळतात. शेवटी राज्याच्या हिताचं काय, त्या त्या वेळेची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन जो अडचणीतला जो माणूस आहे त्याला वर काढण्याच्याकरता, त्याला मदत करण्याच्याकरता, त्याला सावरण्याच्याकरता, त्याला उभं करण्याच्याकरता काय निर्णय घेतणं तातडीचं गरजेचं आहे हे त्या त्या वेळेची परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी घेत असतो. तर शेवटच्या काळात अगदी 2020 क्रिकेट मॅच खेळल्यासारखे जे निर्णय झाले त्या निर्णयांना उशीर झाला असं वाटत नाही? नाही, कुठले 2020, कारण आमचं निवडणूक ही ऑक्टोबरमध्ये, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आम्ही नेहमीच गेले 14 वर्ष सरकारमध्ये काम करत असताना त्या त्यावेळेस काय निर्णय घेणं गरजेचं आहे
त्यावेळेचं नैसर्गिक संकट, त्यावेळेसची भौगोलिक परिस्थिती, त्या सगळ्या असणारी एकंदरीत गोष्ट ह्याचा विचार करूनच आम्ही निर्णय घेत आलेलो आहे. घोटाळा किंवा आदर्श चौकशीतून काँग्रेस सही सलामत सुटली किंवा तसं नेत्यांना राज्य सरकारनं वाचवलं, तसंच काहीसं सिंचन घोटाळा आणि त्याच्या चौकशीबाबत व्हावं म्हणून चितळे समितीनं मूळ अहवाल राज्य सरकारला दिला, पण निष्कर्ष आणि शिफारशीसाठी पुन्हा 15 दिवसाचा अधिक वेळ मागून घेतला, ही सगळी काही व्यूहरचना ही तुमच्यासाठी झाली अशी चर्चा. हे माझा काही ह्याच्याशी संबंध नाही, उलट ते किती लवकर येईल तेवढं चांगलं आहे. 0.01% क्षेत्र सिंचनाखाली आलं हे लोकांना सांगण्यात आलेलं आहे. इतका मोठा आकडा काहीतरी त्याच्यामध्ये वेडंवाकडं झालं आहे अशा पद्धतीनं लोकांच्या पुढं आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. उलट जशी मधी श्वेतपत्रिका ठराविक काळामध्ये काढली गेली आणि त्याच्यातनं लोकांच्या समोर काय वस्तुस्थिती ते आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यावर विरोधकांनी विश्वास ठेवला नाही, म्हणून विरोधकांना विश्वासामध्ये घेऊनच SIT स्थापन करण्यात आलेली आहे. तो अहवाल आलेला आहे. आता त्याच्या संदर्भातल्या पुढच्या पण माहित्या लवकर याव्यात आणि लोकांच्या समोर चित्र स्पष्ट व्हावं. कारण नसताना त्याच्यातनं बदनामी इतरांची जी होती ती तिथं थांबली जावी हे माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. उलट ह्या निवडणुकीनंतर तर विधानसभेच्या निवडणूक आहे, त्याच्यामुळं जेवढं लवकर लोकांच्या समोर हे चित्र स्पष्ट होईल तेवढं चांगलं आहे. माझं स्वतःचं मत आहे, मी 5 वर्ष जलसंपदा खात्याचा मंत्री म्हणून काम करत असताना कुठंही खालून जी फाईल आलेली आहे त्याच्यामध्ये आउट ऑफ वे कुठला निर्णय घेतलेला नाही आहे. ज्या शिफारसी झालेल्या आहेत टेक्निकल लोकांनी केलेल्या, मग त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सुप्रिटेंडंट इंजिनियर किंवा चीफ इंजिनियरनी केलेल्या असतील किंवा ED एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरनी केलेल्या असतील, त्यालाच आपण मान्यता दिलेली आहे. आपण त्याच्यामध्ये बाबा ह्यांनी शिफारस वेगळी केली आणि मी काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये निर्णय घेतलाय असा निर्णय कधी झालेला नाही. किंवा एखादी गोष्ट टेक्निकल लोकांनी शिफारस केली, मला टेक्निकल ज्ञान नसताना मी काहीतरी ते ओव्हररूल केलेलं असेल तर माझ्यावर त्या ठिकाणी ठपका येईल ना. मी तर हेच सगळं नेहमी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी माझ्याकडे अनेक डिपार्टमेंट मी आजपर्यंत सांभाळलेले आहेत. कृष्णा खोरे सांभाळलं, जलसंपदा, पाणीपुरवठा, स्वच्छता, ग्रामविकास, ऊर्जा, अर्थ, नियोजन, फलोत्पादन, परंतु कधीही मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये त्याच्यामध्ये कुठं वेगळे निर्णय जे जनतेचं नुकसान करणारे, राज्याचं हित न जपणारे असे मी घेतलेले नाही आहे. उजनीच्या पाण्याच्या संदर्भात तुम्ही जे वादग्रस्त विधान केलं होतं त्याविषयी तुम्ही जाहीरपणे खेद व्यक्त केला आहे, दिलगिरीसुद्धा व्यक्त केली आहे, पण आज मागे वळून बघताना तुम्हाला त्या विधानाचा पश्चाताप होतो? मी माझ्या आजपर्यंतच्या 25 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अतिशय चूक जर सर्वात मोठी कुठली झालेली असेल तर ती माझ्या तोंडातनं तो शब्द गेला, ती चूक झाली. त्याचंच मी प्रायश्चित्त आत्मचिंतन करण्याच्या करता केलं आणि त्याच्यातनं मी खूप काही शिकलेलो आहे. आता एकंदरीत काम करत असताना त्या ठिकाणी मी त्याच वेळेस जनतेला शब्द दिलेला आहे की इथून पुढच्या काळामध्ये काम करत असताना कधी गमतीनं देखील एखादी गोष्ट अशा पद्धतीनं ज्याच्यातनं लोकांच्या भावना दुखवल्या जातील, ज्याच्यातनं राज्याच्या जनतेच्याकडनं माझ्या पण काही, माझ्याबद्दल पण त्यांच्या काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षेला कुठंतरी धक्का लागेल, ठेच लागेल, कुठंतरी मला पण मानणारा थोडासा का होईना वर्ग आहे त्यालाही कुठंतरी एक वेदना होतील, अशा पद्धतीनं माझ्याकडनं घडणार नाही हा शब्द मी दिलेला आहे आणि तो मी लक्षामध्ये ठेवून पुढं वाटचाल करतो आहे. दादा, IBN लोकमतशी बोलल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.